हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ऐश्वर्याज ब्लॉग. आणि मी आजचा ब्लॉग हा काहीतरी वेगळा असणार आहे. एकदम घरात बसून टायर्ड झालेला आणि काय ना काहीतरी काम करताना, कारण पोशाख बाय दिवाज ह्या मी नवीन व्हेंचर चालू केलेला आहे आणि त्यात ते तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेलंच आहे. सो त्याच्यामध्ये मला खूप जणांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आता ह्या ब्लॉगमध्ये मी एक शेअर करते आहे की जे माझी ऑर्डर आहे जी जाणार आहे आउट ऑफ इंडिया, इंटरनॅशनल, कॅनडाला. सो त्याचीच प्रिपरेशन चालू आहेत. ऑलमोस्ट सगळ्या वस्तू आलेल्या आहेत, काही वस्तू अजून यायच्या आहेत. बट स्टील मी जे अवेलेबल आहेत, जे माझ्याकडे मी तयार स्टिच करून ठेवलेलं आहे आणि जे रेडीमेड ऑप्शन्स अवेलेबल आहेत, सो मी ते प्रिपेअर करून ठेवते. सो म्हटलं आज तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये शेअर करते. सो इथे मी ऑलरेडी काही ऑर्डर्स पॅक करून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये साडीज आहे, रेडीमेड टॉप्स आहेत, काही स्टिच केलेले गाऊन्स आहेत जे आम्ही स्वतः हे केलेले. सो येस, मी तुम्हाला एक छोटासा व्ह्यू देते त्याचा. हे इथे आहे जे ऑर्डर केलेले आहेत ऑलमोस्ट, आणि हा जो सेटअप केलेला आहे मी नीसाठी सेटअप केलेला आहे. सो इथे ठेवलेले आहे आमचे पॅकिंग मटेरियल, जे बॅग्स आहेत, कॉटन बॅग्स, हे ऑर्डर्स, हे साडीज, टॉप्स. आणि इथे जरा लेबलिंग चालू आहे. हे काही ऑर्डर्स आम्ही पॅक केलेले आहेत. डिकोर मटेरियल. आणि इथे पॅकिंग चालू आहे, हे लेबलिंग चालू आहे. येस, सो अशा प्रकारे मी सध्या आता पॅकिंग करते आहे. आता रात्रीचे वाजले आहेत 12, पण आता मला हे सर्व पॅकिंग करून ते बॉक्समध्ये भरून डिलिव्हर करायचं आहे. सो येस, पुन्हा कामाला लागते. क्लिप्स होते जे पॅकिंग रिलेटेड आहेत, आणि पॅकिंग करताना जेवढं माझ्याने पॉसिबल झालं तेवढे तेवढे क्लिप्स मी घेतलेले आहेत आणि हे असेंबल करून एक छोटासा ब्लॉग बनवला आहे. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ऐश्वर्या आली आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि येस, पोशाख बाय दिवाजच्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा.